नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी करण्यात येणाऱ्या पार्ट्यांसाठी पोलिसांची परवानगी घेतली नाही तर पार्टी करणाऱ्यांना अटक केली जाणार असे आदेश पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. नवी मुंबईत सोसायटी, मैदान, गच्ची, हॉटेल, पब तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी 31st ची पार्टी करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी न घेता पार्ट्या केल्या तर अशा लोकांना अटक होऊ शकते. या संदर्भातील परिपत्रक नवी मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे. पार्ट्या करणाऱ्या लोकांसह 31st रात्री परवानगी विना डीजे लाऊड स्पीकर लावणाऱ्यांवर ही कारवाई होऊ शकते. तसेच हॉटेल किंवा पब मालकांनी परवानगी विना पार्ट्याचे आयोजन केले या पार्ट्यांसाठी डीजे किंवा लाऊड स्पीकर लावले तर हॉटेल आणि पब व्यावसायिकांचा परवाना रद्द होऊ शकतो. अहमदनगर येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना महापौर पदाच्या निवडणुकीत पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून परस्पर भाजपशी संधान साधणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. 18 नगरसेवकांच्या पाठिंब्यावर अहमदनगर पालिकेत भाजपाचा महापौर व उपमहापौर निवडून आला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाची छुपी युती असल्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचला. यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नगरसेवकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यात बंडखोर नगरसेवकांना पक्षातून काढून टाकायचे ठरले आहे. अहमदनगर येथील महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे 14 आणि राष्ट्रवादीचे 18 नगरसेवक निवडून आले तर 24 जागा मिळवत शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्थानिक नेत्यांच्या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त करत या पाठिंब्याची चौकशी करून कारवाई केली जाणार आहे. या बाबतीत पक्षाच्या अध्यक्षांनी सूचना दिल्याच्या नंतर सुद्धा काही वेगळा निर्णय या ठिकाणी घेतला गेला असेल तर ती गोष्ट स्वीकार्य नाही. त्या संबंधीची नोंद पक्षाने गांभीर्याने घेतलेली आहे आणि त्याच्यावरची कारवाई ही गांभीर्याने केली जाईल. शासनाचे कांदा अनुदान फसवे असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच यंदाच्या दुष्काळ सदृश स्थितीमुळे संपूर्ण कांदा हंगामात कांद्याला उत्पादक खर्चाशी निगडीत अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. शासनाचे कांदा अनुदान फसवे असल्याचा आरोप चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आलाय. कांद्याचा आगार समजल्या जाणाऱ्या चाकण मार्केट यार्डमध्ये सुमारे 50,000 कांद्याची आवक झाली. मात्र कांद्याला प्रति क्विंटल अवघ्या 400 ते 600 रुपये एवढाच भाव मिळतो. कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला असला तरी शेतकऱ्यांना या अनुदानाचा कोणताही लाभ मिळाला नसल्याने शेतकरी अडचणीत आले. यामुळे शासनाकडे हंगामात कांद्याला उत्पादन खर्चाशी निगडीत अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. व्यापाऱ्यांना जे सोयीस्कर मिळतील तेच त्या मालाला ते घेतले जातात. त्यामुळे शेतकरी फार मोठा अडचणीत आलेला आहे. तुटपुंज आहे आणि अनुदान अजून वाढून मिळलं पाहिजे. गेल्या वर्षी खूप बाजार असल्यामुळे 2500 ते 3000 त्या आशेवर सगळ्यांनी कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणात घेऊन या ठिकाणी मोठी घोर निराशा शेतकऱ्यांची या ठिकाणी झाली. तोंडी तिहेरी तलाक देणाऱ्या उत्तर प्रदेशातील मुस्लिम फलाकुद्दीन याच्यावर व त्याच्या परिवारावर याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तलाक पीडितेचा 1 वर्षापूर्वी रामपूर येथील फकरुद्दीन याच्याशी लग्न झालं. मात्र लग्नानंतर काही महिन्यातच पीडितेला सासरच्या मंडळीने माहेरून 5 लाख रुपये व कारसाठी पैसे आणण्याचा तगादा लावला. तसेच तिच्या सासऱ्याने तिच्यासोबत दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पीडितेने सांगितले. तिने यासंबंधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता तिच्या पतीने तिला माहेरी सोडले होते. यानंतर पीडित महिला सासरी परतली असता सासरच्या लोकांनी तिला मारहाण करत घरातून बाहेर काढले. हा सर्व प्रकार सांगण्यासाठी पतीला फोन केला असता त्याने फोनवरच तिला तोंडी तलाक दिला. त्यानंतर अजमनगर पोलीस स्थानकात पती फकरुद्दीनसह 5 जणांवर गुन्हा दाखल केला. 4 दिवसांपूर्वी डोंबिवली येथे छेड काढत असल्याच्या रागातून एका संतप्त महिलेने तरुणाचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यानुसार या महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वारंवार छेड काढणाऱ्या व शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या 27 वर्षीय तुषार पुजारे या तरुणाला अद्दल घडवण्यासाठी आरोपी महिलेने 25 डिसेंबर रोजी डोंबिवली येथील नांदवली भागात बोलवत तुषारचे गुप्त अंग तिच्या 2 साथीदारासह कापले होते. यानंतर तुषार याला JJ रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तुषारचा मृत्यू झाला.
उपचाराकरिता लाईफ केअर त्यानंतर एम्स व तिथून जे जे रुग्णालयात हलवले होते. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिचे दोन साथीदार प्रतीक केनिया व तेजस मात्रे याला अटक केली होती. मात्र आता तुषारचा मृत्यू झाल्याने या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. बोंदुगिरी करून देवाच्या नावाखाली लोकांना लिंबू धागेदोरे धूप अंगारा देऊन लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोंदू बाबाला अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील पोलिसांनी अटक केली असून हा बोंदू बाबा अंधश्रद्धेला खतपाणी घालून लोकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले. बोंदुगिरी करून अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक लोकांना लुबाडले असून पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. हा बोंदू बाबा प्रत्येकाला धागे दोरे लिंबू चौकी अंगारा देत उदी खाऊन घ्या तुम्हाला गुण येईल असे सांगत पुन्हा बोलवत असेल. असा प्रकार फिर्यादीची बहीण पुष्पा यांच्या कुटुंबासोबत घडला. या प्रकारामुळे फिर्यादीच्या बहिणीला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. या बोंदू बाबाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत नागरेसह त्यांची टीम मठात रुग्ण म्हणून गेले. यावेळी पोलिसांनी या घटनेचे चित्रीकरण करत बोंदू बाबा अंधश्रद्धेला खतपाणी घालून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या बोंदू बाबाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. जीबी इन्फोटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे: व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस 2103 सी विंग लोणा एमआयला कोळशेत रोड ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल ऍड्रेस www.aadharnews63@gmail.com. दौऱ्यांवर 2018
48 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौरे नेहमीच गाजले आहेत. गेल्या 4 वर्षाच्या कालावधीत मोदींनी तब्बल 48 देशांना भेटी दिल्या आहेत. या 48 देशांच्या भेटीसाठी नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवर सरकारचे 2048 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यापैकी यंदाच्या वर्षात म्हणजे 2018 मध्ये मोदींनी 14 विदेश दौरे केले आहेत. तर नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यासाठी सर्वात महागडे पंतप्रधान ठरले आहेत. औरंगाबाद येथील सावखेडे गंगा परिसरातील विहिरीत 2 बालकांचे मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ माजली. वैजापूर तालुक्यातील सावखेडे गंगा शिवारातील गट क्रमांक 2 मध्ये बापूसाहेब कल्याण पवार यांची शेत जमीन आहे. शेतवस्ती पासून दूर अंतरावर विहीर असून शनिवारी सायंकाळी ते विहिरीवर गेले असता त्यांना 2 मुले पाण्यावर तरंगताना आढळून आली. पवार यांनी तातडीने पोलिसांना कळवल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक लोकांच्या मदतीने दोन्ही बालकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यातील एकाच्या कपाळावर गंभीर जखम झाली होती. या दोघांना उत्तरीय तपासणीसाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. नगरच्या शाळेतील विद्यार्थी विहिरीत मृत अवस्थेत आढळून आलेल्या मुलांच्या अंगात शहरातील यशस्वी प्ले ग्रुप व नर्सरी शाळेचा लोगो असल्याचा शर्ट आहे. त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोहांडे यांनी सदर शाळेच्या प्राचार्याशी फोनवर संपर्क साधला होता. मात्र प्राचार्यांनी सदर शाळेच्या प्राचार्यांशी फोनवरून संपर्क साधला होता. मात्र प्राचार्यांनी सध्या शाळेला सुट्टी असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. सांगली येथे नागज या ठिकाणी काही लोक विना परवाना रिव्हॉल्वर घेऊन येणार असल्याची माहिती सांगली पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाला मिळाली. यानंतर पथकाने नागज येथे बस स्टॉप वरील सापळा लावला असून त्या ठिकाणी आलेल्या एका संशयित महिंद्रा बुलेरो या गाडीची तपासणी केली. यावेळी त्या गाडीत असणाऱ्या दोघांकडे 2 पिस्तूल 3 जिवंत कारतुसे हत्यारे व मोबाईल आढळून आला. या प्रकरणी नितीन ओमणे अक्षय कोळेकर प्रतापसिंग करचे व विश्वजित माने या चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीचे पिस्तुलासह गाडी असा एकूण 11 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पालघर समुद्रात तटरक्षक दलाने संशयास्पद 2 बोटींचा पाठलाग करत 14 जणांना अटक केली. पालघर येथे तटरक्षक दलाने संशयास्पद बोटीचा पाठलाग करत 14 तरुणांना ताब्यात घेतले असून ते समुद्रात नियमित गस्त घालत असल्याचे आढळून आले. त्यांची अधिक चौकशी केली असता बोट मालकाचे नाव मायकल असल्याचे या तरुणांनी सांगितले. बोटीतील लोकांकडे बोटीची कागदपत्रे मागितली असता बोटीला कुठलाही नंबर कलर कोड बोटीची नोंद ओळखपत्र नसल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे हे सर्व 14 लोक बांगलादेशी अथवा बंगाली भाषेत बोलत असल्याचे निदर्शनात येताच कोस्ट गार्डने या सर्वांना ताब्यात घेतले आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.